जोगेंद्र कवाडे दलित चळवळीतलं एक मोठं नाव सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्यांच्या भेटीगाठी वाढल्यात पण एकनाथ शिंदेसोबत जवळीक वाढलेले जोगेंद्र कवाडे नेमके कोण आहेत त्यांची कारकिर्द नेमकी कशी आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत जोगेंद्र कवाडे यांचा जन्म एक एप्रिल एकोणीशे त्रेचाळीसला नागपुरात झाला ते दलित चळवळीतले प्रमुख नेते आहेत रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता दीक्षाभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ते प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते एकोणीशे शहात्तर पासूनच त्यांनी बौद्ध धर्मियांच्या सवलतींसाठी आंदोलन केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी त्यांचं आंदोलन सर्वाधिक गाजलं त्यांनी हजारो आंबेडकरवादी तरुणांना सोबत घेऊन नागपुरातल्या दीक्षाभूमीवरून औरंगाबाद औरंगाबादपर्यंत लाँग मार्च काढला होता सरकारलाही या लॉन्ग मार्चची दखल घ्यावी लागली होती म्हणून ज्या ज्या वेळी नामांतर चळवळीचा सा इतिहास सांगितला जातो त्यामध्ये जोगेंद्र कवाडे यांचं नाव आधी सांगितलं दशकात दलित मुक्त सेनेची स्थापना केली कवाडे सामाजिक दलित चळवळींसोबतच सोबतच राजकारणातही सक्रिय आहेत ते एकोणीशे आहे। अठ्याण्णव ला चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले होते त्यामुळे कवाडेंनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली एक महत्वाची घटना म्हणजे त्यांनी मुंबईतला डॉन हाजी मस्तानसोबत एक पक्ष काढला होता आणि त्याचं नाव होतं दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ जोगेंद्र कवाडे हे या पक्षाचे सह अध्यक्ष होता दोघांनी मिळून लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढल्याचंही स्वतः जोगेंद्र कवाडे अनेकदा सांगतात त्यावेळी हिंदू मुस्लिम मतांची ओट बँक एकत्र आणून काँग्रेसला धक्का द्यायचा अशी त्यांची रणनीती होती याच रणनीतीवर लढलेली एकोणीशे चौऱ्याऐंशी सालची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली निवडणूक चांगलीच गाजली होती या निवडणुकीत कवाडे आणि हाजीमस्तांच्या उमेदवारानं तब्बल चाळीस हजार मतं घेतली होती त्यामुळे देशात तब्बल चारशेच्या वर खासदार निवडून आणलेल्या राजीव गांधींचा उमेदवार औरंगाबाद येथून पराभूत झाला होता दुसरीकडे कवाडे यांची गडकरींसोबतही जवळीक दिसली त्यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षानं नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नितीन गडकरींना पाठिंबा दिला होता एकनाथ शिंदेसोबत भेटीगाटी वाढलेले त्यांच्यासोबत जवळीक वाढलेले जोगेंद्र कवाडे नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद